नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक राजेंद्र दखणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सामाजिक चळवळ। सामाजिक चळवळीचा जे काही अर्थ व स्वरूप याप्रमाणे आहे की सामाजिक जी चळवळ आहे या संज्ञेची निश्चित तर व्याख्या करता येतच नाही, मात्र काही समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक चळवळीच्या काही घटकांना अधोरेखित जे काही शब्द केलेले आहेत ते आपण याप्रमाणे पाहत आहोत। त्यापैकी जे समाजसुधारक आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की टर्नर आणि किलियन यांच्या मते समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायातील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्याने कार्यरत सामूहिक घटक म्हणजे सामाजिक चळवळ। त्यानंतर हर्बर्ट ब्लूमर यांच्या मते सामाजिक चळवळ म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट, असा त्याचा थोडक्यात समाजशास्त्रज्ञानं अर्थ सांगितलेला आहे। त्यानंतर पाहूयात आपण भारतातील स्त्री चळवळ। नंबर एक आहे त्यामध्ये 19व्या शतकातील सामाजिक सुधारणांचा परिणाम काय झाला ते जाणून घेऊ। तर सर्वसाधारणपणे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात जे काही समाजसुधारक होते यांनी स्त्रियांची असमान परिस्थिती अधोरेखित केली। ब्राह्मण समाज, आर्य समाज या समाज सुधारणा चळवळींना स्त्रियांना वैचारिक देवाणघेवाणीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले। राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, भेरामजी मलबारी या समाज सुधारकांनी भेदभाव करणाऱ्या प्रथा रूढी यांना आव्हान दिले। सुधारकांच्या या अतोनात केलेल्या प्रयत्नामुळेच ब्रिटिश सरकारने सती प्रतिबंधक कायदा 1829, विधवा पुनर्विवाह कायदा 1856, स्त्री भ्रूण हत्या निवारण कायदा 1870 तर संमती विवाह कायदा हा 1891 यासारखे कायदे सरकारने केले आणि स्त्रियांना साक्षर करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने करण्यात आला। मार्गारेट काजिन या मद्रासमध्ये इंडियन वुमन असोसिएशनची स्थापना करून भारतीय स्त्री संघटनेची मुहूर्तमेढ याच काळात रोवली गेली। अखिल भारतीय महिला कॉन्फरन्सची स्थापना सुद्धा 1926 साली झाली। त्यानंतर क्रमांक 2 मध्ये राष्ट्रीय चळवळीचा परिणाम काय झाला। गांधीजींच्या राष्ट्रीय चळवळीत महिलांचा सहभाग यामुळे वाढला गेला। स्वातंत्र्याच्या लढ्यात महिलांच्या वाढत्या सहभागाने त्यांना त्यांच्या हक्काबाबत, कर्तव्याबाबत, अधिकाराबाबत जागृत केलं गेलं। आणि देशपांडे यांनी सुद्धा होमरूल चळवळीचं नेतृत्व करून यामध्ये सरोजिनी नायडू यांनी महिलांच्या मताधिकारांसाठी अतिशय महत्वाचं काम केलं आणि सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व सुद्धा नायडूंनी केलेले। त्याचबरोबर मथुलक्ष्मी रेड्डी, राजकुमारी अमृत कौर, सरला देवी आणि सुचेता कृपलानी, अरुणा असफ यांनी सुद्धा भारत छोडो चळवळीत मोठ्या प्रमाणात चांगला असा प्रतिसाद देऊन सहभाग या चळवळीत घेतला होता। त्यानंतर आपण पाहूयात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जो स्वातंत्र्योत्तर कालखंड आहे या कालखंडामध्ये भारतीय राज्यघटनेत पुरुष आणि स्त्रियांना समानता, न्याय बहाल करणारी अनेक कलमे समाविष्ट केली गेली आहेत। स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात महिलांच्या चळवळीची तीव्रता कमी कमी होत गेली। काय कमी कमी होत गेली तर संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेने 1975 हे जे वर्ष आहे हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि 1975 ते 1985 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून घोषित केले गेले। भारतातील महिलांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना सुद्धा केली गेली। यानंतर स्त्री चळवळीच्या या टप्प्यात महिलांवरील अत्याचार, हिंसा, लैंगिक साचेबद्ध प्रतिमा तसेच महिला समानतेसाठीच्या वैधानिक मागण्यांवर अधिक लक्ष हे केंद्रित केले गेले। 1980 दरम्यान महिलांच्या संघटना मुंबई, पुणे आणि दिल्लीमध्ये सक्रिय झाल्या। बायजा द फेमिनिस्ट नेटवर्क, मानुषी यासारख्या नियतकालिके स्त्रियांचे प्रश्न, समस्या, गरजा पुढे आणण्यासाठी प्रकाशित केल्या गेल्या। आंतरराष्ट्रीय महिलांच्या दशकाच्या शेवटी म्हणजे 1985 मध्ये चळवळीचा केंद्रबिंदू हा बदलत गेला। हुंडा असेल, मृत्यू असेल, छेडछाड असेल, हिंसा असतील, घरगुती हिंसा असतील यासारख्या महिलांवर जे काही गुन्हेगारीच्या वाढत्या घटना हा या काळात चळवळीच्या अत्यंत महत्वाच्या संदर्भबिंदू ठरल्या होत्या। अलीकडील काळामध्ये
दलित स्त्री असेल, दलित स्त्रीवादी चळवळ उदयास आलेली दिसते. त्याचा उद्देश या विशिष्ट गटांच्या समस्यांशी अतिशय निगडित आहे. यानंतर नंबर 4 मध्ये महिला सबलीकरणाकडे वाटचाल. भारताच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये झिरपत या चळवळीनं अत्यंत चांगल्या प्रकारचा वेग घेतला. लाभार्थी ते सहभागी अशा वेगवेगळ्या रूपात चळवळींशी संलग्न महिला कार्यरत आहेत. कशामुळे कार्यरत आहेत? तर महिला ह्या समान हक्कासाठी संघर्ष, भेदभावाच्या प्रथा नष्ट करण्यासाठी, स्त्रियांना सबल व सक्षम बनविणे ही महिला चळवळीची उद्दिष्ट सुद्धा या काळामध्ये ही ठरली गेली. तर अशा प्रकारे एकंदरीत भारतामध्ये जी महिला चळवळ किंवा ज्याला भारतातील स्त्री चळवळ जी उभी राहिली, ही महिलावरील जो काही अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा, रिवाज, अन्याय, अत्याचार, प्रश्न, समस्या ह्या महिलांच्या भोवती ज्या काही होत होत्या, या सगळ्या समस्येतून महिलेला बाहेर काढून एक सशक्त महिला निर्माण करून पुरुषाच्या बरोबरीने तिला हक्क, कर्तव्य आणि जाणीव याची जाणीव करून देण्यासाठीच खऱ्या अर्थानं भारतामध्ये अतिशय महत्वाची स्त्री चळवळ ही राबवली गेली. आणि या चळवळीनं खऱ्या अर्थानं जे समाजसुधारक असतील की ज्यामध्ये आपण निश्चितपणे नाव घेऊ शकतो की राजा रामोहनराय असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, भैरमजी मलबरे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या समाज धुरीणांनी महिलांच्या उद्धारासाठी आतोनात कष्ट केले आणि महिलांना पुरुषाच्या बरोबरीने स्थान देण्यासाठी शिक्षण असेल, अर्थव्यवस्था असेल, राजकारण असेल, कायदा असेल, समाज जीवन असेल, कुटुंब जीवन असेल, ह्या सगळ्या स्तरामध्ये महिलांना समान हक्क देऊन त्यांना एक यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग या चळवळीच्या माध्यमातून दाखवून दिलेला. आणि यामुळेच खऱ्या अर्थानं एक शिक्षणरूपी महिलांना पंख लागले आणि महिलांनी या चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गगन भरारी घेतली आणि महिलांच्या सबलीकरणाच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यामध्ये खरा महिलांचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. म्हणून भारतातील जी स्त्री चळवळ आहे, स्त्री जीवनाचा उद्धार करण्यासाठी निश्चित ती ठरली गेली. विद्यार्थी मित्रो, यानंतर आपण पुढची जी चळवळ आहे ही सुद्धा या चळवळीसारखी महत्वाची चळवळ आहे की ज्या चळवळीचं नाव आहे भारतातील कामगार चळवळ. आता ज्याप्रमाणे महिलांवर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, हिंसा होत होत्या, त्याच पद्धतीनं भारतामध्ये जे कामगार होते ह्या कामगारावर सुद्धा उपासमारीची वेळ काम करून येत होती. विधभर पोट त्यांचं भरल्या जात नव्हतं. राब राब राबून कष्ट करून ड्युटी करून त्यांना त्या पद्धतीनं त्याच्या कामाचा मोबदला मिळत नव्हता. औद्योगिक क्रांतीनंतर ज्या कंपन्या, कारखाने आणि गिरण्या स्थापन झाल्या, विशेषतः मुंबई असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, चेन्नई किंवा मद्रास असेल, अशा ठिकाणी कामगारावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत होता. कितीही कष्ट केलं, कितीही काम केलं तर त्या कामाचा किंवा कष्टाचा योग्य मोबदला त्या कामगारांना मिळत नव्हता. म्हणून खऱ्या अर्थानं ही भारतामध्ये कामगार चळवळ ही उभी आली. आधुनिक उद्योग हे नफ्याच्या तत्वावर कार्यरत असल्यामुळे आणि कामगाराचं त्यामधून प्रचंड प्रमाणात शोषण केलं जातं, याला प्रतिकार करण्यासाठी कामगार चळवळ ही खऱ्या अर्थानं अस्तित्वात आलेली आहे. औद्योगिक कामगार वर्गाची जी चळवळ आहे ही काही टप्प्यामध्ये, की जिचे 4 टप्पे पडेल, ते पुढील 4 टप्पे कोणते त्याचा आपण या व्हिडिओत आपण अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला टप्पा आहे कामगार चळवळीचा उदय, हा सर्व अर्थानं 1850 ते 1918 असा मानला जातो. पूर्व नियोजन आणि पूर्व संघटन न करता कामगारांच्या गटाने केलेला निषेध स्वयंस्फूर्त असला तरी स्वतंत्र घटना पुरता तो मर्यादित होता. शापूरजी बिंगाली यांच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थानं 1881 मध्ये पहिला कारखाना कायदा पारित करण्यात आला आणि 1884 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना ही स्थापन केली आहे. या टप्प्यात समाजसुधारकांनी कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे आकलन केले आणि त्यांच्या निराकरणासाठी कल्याणकारी उपाययोजना म्हणून शासनाला सुचवल्या गेल्या आणि कामगारांची ही चळवळ जी तर या चळवळीने आता एक प्रकारचं सौम्य अशा स्वरूपामध्ये स्वरूप धारण केले. यातला दुसरा टप्पा असा आहे पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था, उद्योगात अनेक बदल घडून आले आणि कामगारांच्या रोजगाराची आणि कामगारांची कामाची परिस्थिती निश्चित सुधारली नाही. यामुळे काय झालं तर कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आणि अशांतता निर्माण झाली. कामगारांच्या या असंतोषाचे प्रतिबिंब जे आहे ते सर्वसाधारणपणे 1918 ते 1920 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात उतरले गेले आणि त्यांनी काय केलं तर अनेक संपाच्या माध्यमातून हे त्यांच्याची नाराजी दिसून आली. मुंबई आणि जबलपूरमधील जे रेल्वे कामगार आहेत, मुंबईचे बोधी कामगार आहेत, यांची निदर्शनही या काळात झाली. हे संप अतिशय उत्स्फूर्तपणे करण्यात आले होते.
ते रोजगार आणि वेतन यांच्याशी संबंधित होते, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या प्रश्नासाठीच अर्थात ते संबंधित होते. कामगार संघटनांचा एक दबाव गट म्हणून उदय ही या चळवळीतील प्रगतीदर्शक घटना म्हटली जाऊ शकते. ऑक्टोबर 1920 मध्ये 64 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची परिषद आयोजित केली गेली. त्यात लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कामगार संघटना, की ज्याला आपण काँग्रेस असं म्हणतो, संघटना काँग्रेसची कोणती आहे, AITUC स्थापना झाली. आणि 1926 मध्ये सरकारने इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट संमत केला. या अधिनियमांतर्गत 1926 साली मान्यता प्राप्त करणारी पहिली संघटना म्हणजे नाम जोशी यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना स्थापन झाली. त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे, त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वसाधारणपणे हा तिसऱ्या टप्प्याचा कार्यकाळ आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वातंत्र्योत्तर कालखंड आहे, हा 1948 ते 1960 कालखंड. यामध्ये काय झालं तर 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक, ज्याला आपण इंटक म्हणतो, हे इंटक हे फार महत्वाचं आहे, या इंटकची स्थापना झाली. 1948 मध्ये हिंद मजदूर सभा HMS, 1949 मध्ये युनियन ट्रेड युनियन काँग्रेस UPS, आणि 1955 मध्ये भारतीय मजदूर संघ ज्याला आपण BMS असं म्हणतो, तर याची स्थापना झाली. कामगारांनी तक्रारी, वेतन, बोनस, कामावरून निलंबन, अन्यायकारक बडतर्फी, कामगारांचे हक्क यासाठी संपर्काचे आणि संपाचे हत्यार या काळामध्ये खऱ्या अर्थानं उचलले गेले. राजकीय पक्षाने कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपली मतपेढी वाचवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कामगार संघटना स्थापन केल्या. याचा परिणाम राजकीय पक्षावर एवढा मोठा झाला तितक्याच कामगारांच्या गट समर्थवान ठरू शकला. आणि 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्यानं CPI आणि CPM मध्ये विभागला गेला. त्यानंतर शेवटचा आणि चौथा टप्पा असा आहे की यामध्ये काय झालं तर चळवळीचं एकत्रीकरण झालं आणि विविधीकरण झालं. म्हणजे हा जो काळ आहे आता 1960 नंतरचा काळ आहे. 1970 दशकापर्यंत चळवळी कामगारांच्या हितसंबंधाचे आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे काम केले. 1970 नंतर मात्र चळवळीची गती ही मंदावत गेली आणि मुंबई येथील कापड गिरणी संपाची सुरुवात जानेवारी 1982 मध्ये दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाली. 1965 गिरण्यामधील 250,000 कामगारांनी काम ठप्प केलं, म्हणजे काम थांबवलं. हा संप पुढे वर्षानुवर्ष सुरू राहिला. या संपामुळे कापड उद्योगावर मोठं संकट आलं, मोठं नुकसान झालं आणि कामगार दारिद्र्याच्या खाईमध्ये निश्चितपणे ढकलले. कामगारावर उपासमारीची वेळ आली. यामुळे काय झालं, भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोच्या 2012 अहवालानुसार भारतात अंदाजे 16,154 कामगार संघटना अस्तित्वात आहे. 2012 अहवालानुसार किती संघटना आहे, 16,154 ह्या कामगार संघटना अस्तित्वात आहे. राष्ट्रीय स्तरावरील संघटना, त्यानंतर NINUTC, त्यानंतर सेवा स्वयंरोजगार महिला संघटना, या राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कामगार संघटना, अनेक कामगार संघटनाशी फेडरेशनची स्वरूप नसतात, ऑल इंडियन बँक एम्प्लॉईज असोसिएशन, रेल्वे कामगार संघटना यासारख्या ट्रेड युनियन फेडरेशन मध्ये कार्यरत. तर या पद्धतीनं कामगारावर जे अन्याय होत होते, शोषण कामगारांचं होत होतं, फुकटामध्ये कष्ट त्यांचे घेतले जात होते, मेहनत घेतली जात होती, त्यांना काबाड कष्ट करावं लागत होतं, या तुलनेत मालक जे होते त्यांना योग्य मोबदला देत नव्हते. आणि म्हणून त्यांच्या पोटाचा प्रश्न सोडण्यासाठी ह्या कामगार चळवळी ज्या आहेत ह्या निर्माण झाल्या आणि राष्ट्रीय स्तरावर हिचा प्रचार प्रसार झाला आणि देशभरातले सर्व कामगारांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि स्वतःच्या मेहनतीला योग्य प्रकारचा न्याय, स्वतःच्या कामाला कष्टाला योग्य प्रकारचा न्याय मिळावा असाच या चळवळीचा या ठिकाणी आपल्याला अर्थ सांगता येईल. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी थांबू. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.